जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. या उपोषणादरम्यान जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी येणार आहे आणि त्यातच जरांगे पाटील यांनी काल सरकारने जर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर मला मुंबईला घेऊन चला, सरकार कसं आरक्षण देत नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि सरकार नेमकं या दिवशी काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेले आहे. आपण बघू शकतो आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. जोपर्यंत सरकारच्या ज्या मुंबईतल्या आंदोलनादरम्यान मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य केल्या होत्या त्या पूर्णपणे त्या मागण्यांचा अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आज आपण काल बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती थोडीशी ढासाळलेली होती. त्यातच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज एकटो जमा व्हायला सुरुवात झालेली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचाराला थोडासा प्रतिसाद दिला होता आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो की आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे, अशी चर्चाही सुरू आहे. मात्र आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण सुळुंके, साम TV न्यूज, अंतरवाली सराटी.